बारावी वाणिज्य शाखेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्राचार्य डॉक्टर भालचंद्र कराड हार्दिक अभिनंदन करतो. कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळानुरूप आपण बदललं पाहिजे या संकल्पनेतून आमच्या महाविद्यालयामध्ये ऑनलाईन क्लासेसची संकल्पना राबवण्यात येत आहे. आज मी आपणास बीकॉम प्रथम वर्षातील प्रथम सेमिस्टरमधील किंवा प्रथम सत्रातील जो एक माझ्याकडे विषय आहे त्याचं नाव आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, म्हणजेच उद्योजकता विकास. या विषयातील पहिला टॉपिक आहे आपला उद्योजक, ज्याला आपण एंटरप्रेन्योर असं म्हणतो. अनेक वेळा उद्योजक आणि उद्योजकता हे दोन शब्द समान अर्थाने वापरले जातात. मित्रांनो, उद्योजक किंवा एंटरप्रेन्योर हा शब्द फ्रेंच भाषेतून आलेला आहे. उद्योजकतेला 16व्या शतकामध्ये, 17व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये या उद्योजकता या कल्पनेचा सतत विस्तार होत गेलेला आहे असं लक्षात. आपल्याला नेमकं उद्योजक म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी आपण अनेक उद्योजकांची नावं पाहिली आहेत. एखाद्या शिक्षकाचा मुलगा उद्योजक होतो, किंवा आबासाहेब गरवारे यांनी प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी क्रांती केल्याचं आपल्याला दिसते. तर शेतकरी कुटुंबामध्ये, सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले बारवालेजी यांनी संकरित बियाणांचा शोध लावला असं आपल्या लक्षात येतं. मग नेमकं उद्योजक म्हणजे काय, ज्याला आपण एंटरप्रेन्योर असं म्हणतो. एंटरप्रेन्योर याचाच अर्थ जो ज्याला अंतकरणापासून प्रेरणा मिळालेली असते, जो अंतकरणापासून एखादं कार्य सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करतो त्याला एंटरप्रेन्योर असं म्हणतात. असं जर म्हटलं तर ते वेगळं होणार नाही. मग उद्योजक व्यक्ती म्हणजे काय आपल्यापेक्षा वेगळी असते का? ती सर्वसामान्यासारखीच असते, पण सामान्य व्यक्तीमध्ये आणि उद्योजक व्यक्तीमध्ये थोडासा फरक असतो. तो फरक कोणता? ही व्यक्ती ही सतत उद्योगी राहणारी आहे, नाविन्याची स्वप्ने पाहणारी असते, या स्वप्नांना सामोरे जाणारी असते, जोखीम स्वीकारणारी असते, प्रचंड कष्ट करणारी असते, अडचणी सहन करण्याची तयारी असलेली असते, आणि जगापेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवण्याची त्याची तीव्र अशी इच्छा आहे. सतत संधीचा शोध घेणारी, ग्राहकांच्या आवडीचा वेध घेणारी, काळाच्या पावलावर पाऊल टाकणारी व स्वतःमध्ये बदल घडून आणण्यास सदैव तत्पर असलेली व्यक्ती म्हणजे उद्योजक होय असा आपली या ठिकाणी मनावर लागेल. आपण अनेक वेळा असं म्हणतो की नेमका उद्योजक म्हणजे काय, की उद्योजक हा जन्मावा लागतो का निर्माण व्हावा लागतो? तर पूर्वीच्या काळात असं म्हटलं जातं की उद्योजक हा जन्मावाच लागतो. एंटरप्रेन्योर्स आर बॉर्न नॉट ए मेड अशा प्रकारची संकल्पना होती. पण आता मात्र ती संकल्पना बदलली ना. आता संकल्पना आली की उद्योजक हा जन्मही असतो आणि निर्माणही होत असतो. शिक्षण, प्रशिक्षण, वेगवेगळे ट्रेनिंग कोर्स याच्या आधारे अनेक व्यक्ती उद्योजकाचे गुण आत्मसात करतात आणि उद्योजक होतात. म्हणून आता नवीन कन्सेप्ट आलेली आहे की एंटरप्रेन्योर्स आर बॉर्न अँड मेड, म्हणजे ते जन्मती असतात आणि तयारी होत असतात असं म्हटलं जातं. अनेक वेळा असं म्हणतात की उद्योजक आणि आपल्यामध्ये काय फरक आहे तर सांगतात, म्हणजे सांगतात की इतरांमध्ये आणि उद्योजकामध्ये फरक हा असतो की उद्योजकाचा मेंदू सतत सक्रिय होत असतो. त्याच्या डोळ्यात स्वप्नपूर्तीची इच्छा ठासून भरलेली असते, त्याच्या मनात उत्तुंग शिखरावर विराजमान होण्याची इच्छा असते,
त्याचे हातपाय सुरोदित चंचल असतात, त्याच्याकडे मनोराज्य करण्याची धमक असते. म्हणून आपण अनेक वेळा म्हणतात की ज्याला रात्री स्वप्न पडतात आणि जागेपणी ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करतात तेच उद्योजक होऊ शकतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून उद्योजकाबद्दल आपण ही प्रस्तावना केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नेमका उद्योजक कुणाला म्हणावं, उद्योजक कुणाला म्हणावं, तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की जो नोकरीच्या मागे न लागता, कुणाकडे नोकरी मागण्यासाठी हात न पसरता स्वतःचा उद्योग व्यवसाय व्यापार सुरू करतो किंवा कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करण्यासाठी प्रयत्न करतो, त्याला आपण उद्योजक म्हणावं असं जर म्हटलं तर ते वावग ठरणार नाही. या ठिकाणी जॉर्ज बर्नार्ड शॉ या लेखकानं या उद्योजकाची व्याख्या दिलेली आहे. ते असं म्हणतात की स्वतःचे जग निर्माण करण्याची जिद्द, स्वतःचे जग निर्माण करण्याची जिद्द किंवा निर्णय क्षमता ज्याच्या अंगी असते तोच उद्योजक होऊ शकतो असं जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर दुसरा एक लेखक आहे गार्डन बी बेटी. तर गार्डन बी बेटी यांनी दिलेली व्याख्या जी आहे, इतरांनी उभारलेल्या संघटनेच्या जाळ्यात स्वतःला गुरफडून न टाकता ज्या व्यक्ती स्वतःचे संघटन उभारतात, निर्माण करतात व त्यातून स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवतात अशा व्यक्ती म्हणजे कुशल संयोजक किंवा उद्योजक होत असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं. या उलट प्राध्यापक फ्रँक एच नाईट या लेखकांनी पण एक व्याख्या दिलेली आहे. ते असं म्हणतात जी व्यक्ती जोखीम आणि अनिश्चिततेच्या परिस्थितीत निर्णय घेते ती व्यक्ती म्हणजे उद्योजक होय, अशा प्रकारचं मत प्राध्यापक फ्रँक एच नाईट यांनी दिलेली आहे. पण वॉल्स नावाचा जो एक लेखक आहे त्यांनी मात्र अतिशय विस्ताराने एक व्याख्या दिलेली आहे आणि ती व्याख्या म्हणजे कच्चा माल इतर उद्योजकाकडून जागा मालकाकडून भाड्याने वैयक्तिक कौशल्य कर्मचाऱ्याकडून भांडवली मालमत्ता भांडवलदाराकडून खरेदी करून या सर्वांचे यशस्वीरित्या एकत्रीकरण करून घडवून आणून उत्पादन तयार करून त्याच्या विक्रीद्वारे नफा मिळणारा मध्यस्थ म्हणजेच उद्योजक होय असं म्हणतात. आपण अनेक वेळा औद्योगिकरणाबद्दल बोलत असताना जसं भूमी श्रम भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे चार घटक महत्वाचे आहेत, तसंच हा उद्योजक सुद्धा उत्पादनाच्या या सर्व घटकांना एकत्र करतो, हे सर्व घटक वेगवेगळ्या लोकांकडून घेतो, म्हणून आपण त्याला उद्योजक असं म्हणतो. थोडक्यात स्वतःच्या पायावर उभारून वेगळं संशोधन करून साहसी वृत्तीने एखादा उद्योग व्यवसाय उभा करणं म्हणजे त्याला आपण उद्योजक असं म्हणतो. थोडक्यात जी व्यक्ती उद्योग करते कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करते त्याला आपण उद्योजक म्हणावं, अशा प्रकारचं मत आपल्याला या ठिकाणी देता येईल. त्यानंतर आहे उद्योजकाची संकल्पना काय. आपण अनेक व्याख्या पाहिल्या आणि या व्याख्यावरून आपल्याला लक्षात येतं की या व्याख्येवरून आपल्याला उद्योजकाची संकल्पना सहजपणे समजून येऊ शकते. या ठिकाणी उद्योजकाची संकल्पना मांडत असताना आपल्याला म्हणता येईल उद्योजक कोणाला म्हणावं, तर पारंपरिक किंवा चाकूरीपेक्षा वेगळा विचार जो करतो त्याला उद्योजक म्हणावं असं त्या संकल्पनेमध्ये सांगितलं आहे. झपाटलेपणाने एखाद्या ध्येयासाठी काम करणे, झपाटलेपणाने एखाद्या ध्येयासाठी काम करणे म्हणजेच उद्योजक, ज्याला म्हणतो ध्येयवेळी व्यक्ती जे असतात ते उद्योजक होऊ शकतात. नफ्या तोट्याची पर्वा न करता जोखीम स्वीकारणे म्हणजे उद्योजक असं म्हणता येईल, कारण एखादा व्यवसाय टाकल्यानंतर त्याला नफा होईल का तोटा होईल हे आपल्याला सांगता येत नाही, म्हणून नफ्या तोट्याची पर्वा न करता जोखीम जो घेतो त्याला आपण उद्योजक असं म्हणतो. नवीन तंत्र नवीन उत्पादन नवीन उपक्रम सुरू करणे म्हणजे उद्योजक होय असं आपल्याला म्हणता येईल. परिस्थितीनुसार स्वतःला सुधारणे म्हणजे उद्योजक होय असं म्हणता येईल. उपलब्ध साधन सामग्रीचा उत्तम वापर करणे म्हणजेच आपल्या भागामध्ये जो रॉ मटेरियल आहे ज्याला आपण कच्चा माल म्हणतो हा कच्चा माल कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात आहे याचा विचार करून जो उद्योग व्यवसाय सुरू करतो त्याला आपण उद्योजक म्हणावं, कारण आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साखर कारखाने उभारलेले आहेत. त्याचं कारण असं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत आणि म्हणून ऊसापासून
साखर तयार करण्यासाठी साखर कारखाने उपयोगी पडले किंवा ज्या भागामध्ये कापूस मुबलक प्रमाणात येतो त्या ठिकाणी आपण पाहिलं की अनेक सूत गिरण्या कापड भरलेले असतात आणि म्हणून या ठिकाणी परिस्थितीनुसार किंवा उपलब्ध साधन सामग्रीचा उत्तम वापर करणे हे सुद्धा एक संकल्पना येतात. आव्हानांशी मुकाबला करणे, आपण पाहिलं की उद्योजकाला सतत समोर आव्हाने असतात, संकट असतात, या सर्व संकटावर आव्हानावर मात करून मार्ग काढून उपाय शोधून त्याला आपलं पुढे जावं असतं. म्हणून आव्हानांचा जो मुकाबला करतो त्याला उद्योजक असं म्हणतात. काहीतरी वेगळे किंवा नवे करण्याची धमक त्याच्यामध्ये असते त्यालाही आपण उद्योजक असं म्हणतो. त्याचबरोबर संपत्ती निर्माण करणे, म्हणजेच आपण पाहिलं की उद्योग उभारल्यानंतर अनेक लोकांना काम मिळतं, काम मिळाल्यानंतर त्याच्यामुळं त्यांचा वेतनामध्ये वाढ होते, पर्यायाने वेतन वाढल्यामुळे त्यांची बचत वाढते आणि बचत वाढल्यामुळे भांडवल निर्मिती होते. म्हणून संपत्ती निर्माण करणे म्हणजे तरुणांना सामोरी घेणे वगैरे हा सुद्धा एक मुद्दा आहे. आणि आणखी एक उद्योजकाचं वैशिष्ट्य किंवा संकल्पनेकडे येतात, मानवी जीवन अधिक सुंदर सुकर आणि वैभवशाली करणे हा सुद्धा या उद्योजकाचा गुण असतो असं जर म्हटलं तर तेव्हा अवघड ठरणार नाही. आपण पाहिलं की आपल्या पूर्वजांच्या वेळी टीव्ही नव्हता, रेडिओ सुरुवातीच्या काळामध्ये होता, नंतर टीव्ही आला तो ब्लॅक अँड व्हाईट होता, नंतर कलर मध्ये आला, नंतर एलईडी आले, त्यानंतर आपण पाहिलं की मोबाईल किंवा सुरुवातीला लँडलाईन जे फोन होते ते अपारण गावामध्ये एखाद्या घरी असायचा किंवा एखाद्या कार्यालयामध्ये असायचा, पण नंतर हळूहळू लँडलाईनचे फोन अनेकांकडे आले, त्याच्यानंतर पुन्हा मोबाईल आले आणि नंतर ऑनलाईन फोन आले. म्हणजेच आपण पाहिलं की सतत प्रगती ही होत आहे, म्हणजे अधिक सुंदर करण्यासाठी. पूर्वी आपण पाहिलं की लोकांचं राहणीमान हे साधं होतं, पण ते राहणीमान उंचवण्यासाठी छान प्रकारचे वस्त्र निर्माण झाले आणि म्हणून सुंदर करण्यासाठी, सुखकर करण्यासाठी. आपण पाहिलं की पूर्वीच्या काळी हाताने हवा घेण्याची पद्धत होती, म्हणजे गर्मी जर होऊ लागली तर हाताने किंवा हातपंखे असायचे, नंतर फॅन आले, त्यानंतर एसी आल्या. म्हणून आपण पाहिलं सुकर करण्यासाठी आणि वैभवशाली करण्यासाठी सुद्धा हे उद्योजक सतत प्रयत्न करत असतात. आणि म्हणून या संकल्पनेमधून आपल्या लक्षात की ही संकल्पना उद्योजकाची आहे. आजच्या या पिरियडमध्ये आपण उद्योजक म्हणजे काय, उद्योजकाचा अर्थ काय, उद्योजकांच्या व्याख्या काय होती आणि उद्योजकाची संकल्पना काय आहे याबद्दल आपण विचार केलेला आहे. धन्यवाद.